भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। साहेबांशी बोलायचं होतं। आम्ही श्रीराम पाटेकर आर्किटेक्ट, हो पुला संबंधित। साहेब नमस्कार, पाटेकर बोलतो सर। हो साहेब, शक्यच नाही साहेब, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना। नाही साहेब। काय पण साहेब? ओके साहेब। काय झालं बाबू? ते पुलाचं प्रकरण फार गंभीर झालंय, लोक खूप चिडले आहेत। एखाद्या वेळेस इंजिनियर आर्किटेक्टला अटक होऊ शकेल। काय राम, डोंट लूज हार्ट। काय रे हा, हे बघ, घे 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 बघूया, घे 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 हवंय ना। मिलिंद आणू हा, बापरे हा घे, आता हा घे। अरे गेले गेले, अरे गे बबलू गे, आला आला। आज बहुतेक तुमची आणि शैलेशची भेट व्हायचा काही योगच नव्हता, खूप वाट बघितली त्याने तुमची। अगं हो, काय करणार, मीटिंग मुळे उशीर झाला। बरं काय, कसा आहे तो? ऍक्च्युली तो आल्यामुळे मला खूप ऑकवर्ड झालं, पण तो खूप छान वागला, ऍज इफ पूर्वी काही घडलंच नाहीये असा। मग मलाही थोडं कम्फर्टेबल वाटलं, एका चांगल्या मित्राप्रमाणे वागला। खूप गप्पा मारल्या आम्ही। बरं कसं चाललंय त्याचं? खूप छान चाललंय त्याचं। त्याच्या हॉटेलच्याच कामासाठी तो इथे आला होता, म्हणाला एवढ्या चांगल्या लोकांशी मैत्री का म्हणून तोडायची। मी जेव्हा केव्हा पुण्यात येईन तेव्हा आवर्जून इथे येणार। खरं तर तो शुभमला भेटायला इथे आला होता। मला फोन करायचा ना, मी कसंही करून शुभमला घेऊन आलो असतो। तुम्हाला कसं सांगणार, मला तर उर्मिला, म्हणजे तुला अजूनही असं वाटतंय की माझ्या मनात कटुता आहे? असं नाही हो, मला खूप ऑकवर्ड वाटत।
उर्मिला त्याला सांग की त्याला जेव्हा जेव्हा शुभमला भेटावं असं वाटेल तेव्हा तेव्हा तो इथे येऊ शकतो अगदी बिनदिक्कत. उर्मिला बापाला मुलाला भेटावं असं वाटणं स्वाभाविकच आहे आणि आपण शैलेशचा हा अधिकार हिरावून नाही घेऊ शकत. कसं वाटतंय? बरं वाटतंय, पाय दुखतात. त्यात तुला सारखं सारखं वर खाली करावं लागत असेल. आपण खालच्या रूम मध्ये शिफ्ट होऊया का? म्हणजे हा त्रास वाचेल. औषधं घेतलीस? नाही. व्हॉट इज दिस निधी, तुला डॉक्टरनी सांगितलंय ना तू अनिमिक दिसतेस, यू नीड टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. ओके. निधी, मम्मा सांगत होती तुझ्या आईचा फोन आला होता. ती रोजच फोन करते मला. शी इज ऑलवेज वरीड अबाउट मी. तू तिला काही? नाही, अजून काहीच नाही सांगितलं. अनिश, धीरे धीरे सब कुछ ठीक हो जाए. You've changed a lot. आधीच जर काय मी अशी वागले असते तर. नाही नाही, पण तू मला आधीचीच आवडायचीस. बबली, बडबडी, थोडीशी स्टुपिड, थोडीशी इडियट. खरंच तेच वागणं तुला जास्त सूट होत. अनिश, मला आता काही सुचत नाहीये. माझे पाय खूप दुखत आहेत. हो, ये गं ती माझी सोनी पाय. अमोल म्हणाला तेच खरंय. मी अजून दीपाला विसरू शकलो नाहीये. प्रयत्न करूनही दीपा खूप सुंदर होती. अवखळही माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध, तरीही अपोजिट पोल्स अट्रॅक्ट म्हणतात ना, तसे आम्ही दोघं एकमेकांकडे आकर्षित झालो. निखिल, खरं सांगू, मला खूप बोर झालंय रे. जेव्हा बघावं तेव्हा स्टडीज स्टडीज अँड स्टडीज. गॉड, अरे असं काय करतेस तू? डिग्री पण मिळणार आहे ना नंतर? हवी आहे कुणाला? मला जे पाहिजे ते मी मिळवलं. काय मिळवलंस? आणि हे बघ, लग्न झाल्यावर मी प्रॅक्टिस करणार आहे. नॉट एट ऑल, आय एम जस्ट गोइंग टू एन्जॉय माय लाईफ. दीपा, जर असं होतं ना तर मग मेडिकलची एक सीट तू वाया का घालवलीस ग? वडिलांकडे पैसे होते म्हणून ते सीट घेतली. प्लीज, नॉट अगेन, नॉट अगेन, प्लीज. हे, हाउ डू आय लुक टुडे? नाइस. असं कसं रे तू? काय
ज्याला आपल्या फियांसेची सायकोलॉजी कळत नाही तो मला कळते घर सगळं. पण हे बघ, सध्या एमबी होऊन इंग्लंडला जायचं हेच एकमेव ध्येय माझ्या डोळ्यासमोर. अँड यू नो दॅट. काय मिळवणार आहेस तू सायकियाट्रिस्ट होऊन? हा, त्यापेक्षा दुसरा एखादा विषय निवडलास आणि सर्जन झालास तर रगड पैसे कमावशील, रगड पैसे. तू अंडरस्टँड? दीपाचा अभ्यासात लक्षच नव्हतं आणि मलाही ती कॉन्सन्ट्रेट करू देत नव्हती. हळूहळू तिच्या गुणांबरोबर तिचे दोषही माझ्या लक्षात यायला लागले होते. ती खूप मटेरियलिस्टिक होती, तिचे विचार उथळ होते आणि ते मला खटकायला लागले होते. आय आय, काय चाललंय? अभ्यास कर. हे तू घेशील? बर, मला नंतर दे ना मग तू पास कर. हा चलो, बाय, सी यू लेटर. हाय निखिल. हाय दीपा. तू इथे काय करतेस? घरी का नाही गेलीस तू? आय एम वेटिंग फॉर यू. व्हाट? अगं, जवळजवळ 4 तास झाले दीपा. मग काय झालं? मी तुझ्यासाठी आयुष्यभर थांबायला तयार आहे. You're stupid. Thanks for the compliment. Chauya? Okay. बघिला कोणीतरी इच्छु. So what? अरे आतापर्यंत अख्ख्या कॉलेजला आपल्याबद्दल कळलंय. हवं तर सगळ्यांना ओरडून सांगू. Hey! Please, be serious. हा, आणि एक गोष्ट, अशी बेड्यासारखी वाट वगैरे बघत थांबायचं नाही. बेडी झाली तर बरंच होईल. कमीत कमी ट्रीटमेंट साठी तरी वेळ देशील तू मला. Crazy you are. Let's go now. चल निखिल. आता काय? कम ऑन. निखिल, तुझा हात हातात घेतला ना की सोडवा असंच वाटत नाही. इट्स सच अ बॉम्ब फीलिंग, यु नो. तुझ्या स्पर्शात एक खरेपण आहे. आय कांट लिव्ह विदाउट यू. अगं, आता फक्त एकच तर वर्ष वाट बघायची आपल्याला. No, let's get married immediately. Are you crazy? अगर ये शिक्षण तो पूर्ण हो दे. निखिल, माला किने एक प्रपोजल आले. That's good. He is very rich, handsome boy and absolutely crazy about me. Great. बघ, हाँ, तू हो म्हटलं नाहीस ना तर मी जाऊन त्याच्याशी लग्न करीन. And he can give me the luxurious life जी तू मला कधीच देऊ शकणार नाही. थिंक अबाउट इट. दीपा, मी तुला आधीच सांगितलंय की आमच्या घरचं वातावरण थोडंसं वेगळं आहे ग. आय मीन, नक्कीच हे अशा प्रकारचं लाईफ मी तुला कधीच नाही देऊ शकत. ओ गॉड, कसं होणार माझं ह्याच्या बरोबर? माझ्यासाठी कितीही वेळ वाट पाहण्याची तयारी असलेली दीपा आता थांबायला तयार नव्हती. दीपाची त्या हँडसम रिच विशालची भेट झाली आणि दीपा बदलल्यासारखी झाली. तिच्या बोलण्यात सारखा विशालचा उल्लेख असायचा. ती त्याच्या श्रीमंतीचं गुणगान गायची. शी वॉज हायली इम्प्रेस्ड बाय हिम. कुठंतरी काहीतरी चुकतंय याची मला चाहूल लागली. काल मी तुला किती फोन केले, तू होतीस कुठे? अरे, विशाल बरोबर पब मध्ये गेले होते. वी एन्जॉयड सो मच, वी जस्ट फ्रीक्ड आउट. आणि आता विशाल आठवडाभर आहे अँड ही वॉन्ट्स मी टू कीप हिम कंपनी. काय ग, तुझा नक्की विचार काय? वेल, अजून तरी काय मी विचार केलेला नाहीये. बट यस्टरडे आय टोल्ड विशाल अबाउट आवर फ्रेंडशिप अँड ही वॉज सो जेलस. त्याने मला सांगितलं माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही फ्रेंडशिप करायची नाही. I don't want you to be friends with anyone. My God, he's so possessive. मला आवडला त्याचा possessiveness. नाहीतर तू बघ, तुला एवढं सांगते त्याच्याबद्दल आणि तुला काहीच फरक पडत नाही. काय बोलतेस तू? Of course फरक पडतो मला दीपा. पण हे बघ, तू कुणाबरोबर कुठे जावंस हा मला वाटतं तुझा चॉईस आहे. म्हणजे
कोणाला माझ्यासाठी असं बांधून वगैरे ठेवायला मला नाही आवडत. गॉड निखिल, तू किती लो प्रोफाईल आहेस रे. तुला एकदा भेटायलाच हवं विशालला. लुक एट दॅट मॅन, ही सो कॉन्फिडेंट, पॉसेसिव्ह, डॉमिनेटिंग अँड रिच इन एव्हरी आस्पेक्ट. वाटलं होतं की दीपाचं विशाल बद्दलचं अट्रॅक्शन फार काळ टिकणार नाही, पण एक दिवस दीपाने मला सहजपणे सांगून टाकलं माझं विशालशी लग्न ठरलंय. म्हणाली 15 दिवसांपूर्वीच ठरलंय लग्न, पण तुझी परीक्षा होती, तू डिस्टर्ब होशील म्हणून नाही सांगितलं. हीच ती जागा जिथ तिने मला चुकीचं लिहितोय तू तेजस, जरा स्वच्छ लिही ना. अरे काय बोर अभ्यास रे. काय बोर आहे अभ्यासाच्या वेळी कार्टूनची पुस्तकं का नाही देत आणि पोएट्रीच्या ऐवजी पॉप सॉंग. अरे हा अभ्यास तर काहीच नाही, मोठं झाल्यावर खूप अभ्यास करायला लागतो तरच नोकरी मिळते आणि पैसे पण. पैसे तर काय आत्ता पण मिळते. तुला छान मॉडेल व्हायचं की मी मग त्यासाठी अभ्यास करायला लागतो. चेहरा चांगला असून काही होत नाही, त्यासाठी बुद्धी पण लागते. अरे हे सगळं बोर आहे. काय चाललंय, झाला का अभ्यास? काकू याच काही खरं नाही, तुम्ही याचे फार लाड करू नका. ए जास्त आम्ही त्याला भडकू नको रे. हॅलो, हा पाहते का कमी बोलतेय. कमी बरी आहे. शूटिंग उद्या आओ. काय गेल्या वेळेला पण याच्या युनिट टेस्टच्या वेळेला चालवत होतो शूटिंग. पण अभ्यास बुडतो म्हणूनच मी नाही म्हटलं ना. हो पण मान्य करते ना मी केलंय कॉन्ट्रॅक्ट, पण अभ्यास सोडून मी ठीक आहे. ठीक आहे, मी काय बोलणार आता दुसरं, येते त्याला घेऊन. शूटिंग आहे हो ना, आणि आपण कॉन्ट्रॅक्ट केलं त्यांच्या बरोबर, ते मोडता पण येत नाहीये. माझा अभ्यास सर काळजी आहे मला, तुझ्या बाबाला कळलं ना तर चांगलाच वैतागणार आहे माझ्या. काकू तुम्ही काही काळजी करू नका, आजचा दिवस हातात आहे की मी तेजस कडून चांगला अभ्यास करून घेतो. काय रे तुझं रोजच, ए जास्त बोलू नको ना अभ्यासाला लाग. तू ना मारा वारे करू नका. मला तुमच्याशी बोलायचंय मामा. पण मला तर वेळ नाही आहे अवंतिका. माझ्या ऑफिसचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? काय करणार, दुसरी जागा मिळेपर्यंत तुम्हाला थांबायला लागणार. पण मामा मामा तोपर्यंत क्लायंट्स थांबून राहतात का? तोपर्यंत आम्ही आमच्या मीटिंग्स वगैरे कुठे घ्यायच्या ते तुम्ही ठरवा. हॅलो, हा नमस्कार दिवेचे साहेब. हो काम होत आलंय तुमचं पण हो नाही सध्या आमचं ऑफिस बंद आहे ना. नाही जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे. ते म्हणतायत जहागीरदारांना जागेची काय कमी आहे,
चांगली 6-7 ऑफिसेस आहेत तुमच्याकडे, कुठेही शिफ्ट होऊ शकता. नाही नाही, तसा जागेचा प्रॉब्लेमच आहे, कोणताही ऑफिस खाली नाही आहे सध्या. काय विचारून बघते मी त्यांना, मग कळवते तुम्हाला. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. दिवेच्या साहेब म्हणत होते की त्यांच्याकडे एक फर्निश्ड ऑफिस खाली आहे, तिकडे का नाही शिफ्ट होत. नाही नाही, दिवेंच्या ऑफिसमध्ये वगैरे काय काम करायचं नाही. मग एखादी भाड्याने जागा घेऊया का? अवंतिका, हॅव पेशन्स. आम्ही सांगितलं ना तुम्हाला, आम्ही बघू म्हणून. पण मामा, इतके दिवस क्लायंट्स आमचे कसे थांबून राहतील? अवंतिका, आम्ही तुम्हाला सांगितलंय, आम्ही काम करू.